ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण पूर्वेच्या आनंदवाडी, अशोकनगर आणि वालधुनी नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांना रेल्वे प्रशासनाने घरं रिकामी करण्याच्या नोटिसा दिल्यानं नागरिकांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय. पहिले नागरिकांचं पुनर्वसन करा, त्यानंतरच कारवाई करा अशी मागणी आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे. याविषयी त्यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली आहे. मागील 30 ते 35 वर्षांपासून केडीएमसी विभागात अशोकनगर, आनंदवाडी आणि वालधुनी विभाग येतोय. या ठिकाणी हजारो नागरिक घर बांधून वास्तव्यास आहेत. त्या बदल्यात महापालिका कर पावती, पाणी बिल, वीज पुरवठा असा असंख्य कर वसूल करते. असं असतानाच रेल्वे प्रशासनाने चक्क घरं खाली करण्याच्या नोटिसा बजावल्यानं नागरिकांच्या तोंडचं पाणी पळालंय. कारण पोलीस बंदोबस्तात या घरांवर बुलडोझर चालवणार आहेत. याविषयी आमदार गणपत गायकवाड यांनी आवाज उठवला असून पहिले पुनर्वसन करा, त्यानंतरच कारवाई करा अशी मागणी केली आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाने कारवाई केल्यास या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आकाशाने स्वानंद मीडिया कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.